स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख म्हणजे सरकार असा करीत आहेत, पण गेली 2.5 वर्ष ठाकरे पिता पुत्र सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे मेंदे झाले होते अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार जोगेंद्र कवाडे यांनी केले। दरम्यान ठाण्यातील गटई कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असून ते सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये PRP चे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संत रविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवशक्ती भीमशक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्राध्यापक कवाडे हे बोलत होते। या प्रसंगी मंचावर जयदीप कवाडे, लीलाबाई आशन, प्रमोद टाले, रमाकांत पाटील आदी उपस्थित होते। प्राध्यापक कवाडे पुढे म्हणाले की राजाभाऊ चव्हाण यांनी भारतीय समाजाचा मेळावा आयोजित केला आहे, त्यांचे कौतुकच केले पाहिजे। संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे आपण उभे राहिले पाहिजे। बाबासाहेबांचे संत रविदास यांच्यावर प्रचंड प्रेम होते, त्यामुळे बाबासाहेबांनी आपला एक ग्रंथ संत रविदास यांना अर्पण केला आहे। आजचा कार्यक्रम हा स्वागत महोत्सव नाही तर हा वैचारिक महोत्सव आहे। बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे फक्त दलितांना सांगितले नाही तर संबंध भारतीयांना त्यांनी हा संदेश दिलेला आहे। शोषितांनी संघर्ष करावा ही शिकवण संत रविदास, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले। मागून जे मिळत नाही ते खेचून घेण्याची हिंमत ठेवा असेही महापुरुषांनी सांगितले आहे। हाच वारसा घेऊन गोरगरिबांनी लढण्याचा पवित्रा घेतला आहे, त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी झाले पाहिजे। सध्याच्या राजकारणावर प्राध्यापक कवाडे म्हणाले की एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरे यांच्यासारखे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत, त्यांनी प्रचंड संघर्ष केला आहे, आपणही तसाच संघर्ष केला आहे, त्यामुळेच आम्हा दोघांमध्ये एक वाक्यता आहे। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत म्हणून ते चुकीचे आरोप करीत आहेत, परंतु आजचे सरकार हे दलित, आदिवासी, गोरगरीब लोकांचे सरकार आहे। या सरकारच्या माध्यमातून आपण गटई कामगारांच्या समस्यांचा पाठपुरावा करू असेही त्यांनी सांगितले। शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांची आत्महत्या केली होती। महापालिकेतील 4 लोकप्रतिनिधींच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली होती। या गुन्ह्याचा तपास अपुरा असल्याने त्याचा मागील आठवड्यापासून ठाणे पोलिसांनी तपास सुरू केला आहे। वर्तकनगर पोलिसांनी महापालिकेच्या शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे, त्यामध्ये एक महिला अधिकाऱ्याचा देखील जबाब नोंदवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। एका माजी अधिकाऱ्याला देखील जबाब देण्यासाठी बोलवण्यात आले होते, तसे 3 ते 4 अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत। शहर विकास विभागातील कामाची पद्धत तसे बांधकाम व्यावसायिक यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या तक्रारीचे स्वरूप याबद्दल पोलिसांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे। राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर विरोधकाकडून ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासह परमार यांची डायरी उघडण्याची मागणी सातत्याने केली जात होती। 8 वर्षापूर्वीच्या या आत्महत्या प्रकरणाची आता ठाणे पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशी सुरू केली आहे। आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून यापूर्वी झालेल्या तपासामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत का, यात आणखीन कोणाचा सहभाग आहे का, याचा संपूर्ण तपास केला जाणार आहे। धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं। आता मुंबईत धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितन रावण यांनी जोरदार टीका केली। सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे असं विधान आवडाने केलंय। धीरेंद्र कृष्ण शास्त्री याला मुंबईत बोलावून सभा घेतल्या जात आहेत। याबाबत विचारला असता जितन रावण म्हणाले की सनातन धर्माचा प्रचार करणाऱ्यांना मुंबईत बोलावून सभा घेतल्या जात आहेत, हे आमचं दुर्दैव आहे। सनातन धर्माची व्याख्या आणि सनातन धर्म म्हणजे काय हे आपण समजून घेत नाही। ते सनातन धर्माला हिंदू धर्माशी जोडून आपल्या हातात देतात, पण सनातन धर्म हा पूर्ण वेळ वेगळा आहे। सनातन धर्माचे 5,000+ वर्ष येथे वर्णव्यवस्था राबवली, येथे 95 ते
97% समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवलंय, अधिकारापासून वंचित ठेवलंय, तो सनातन धर्म आहे. गोपाळकृष्ण गोखले, श्रीपाद अमृत डांगे असे लोक उभे राहिले. हे मोठमोठे ब्राह्मण लोक या व्यवस्थेविरोधात बोलले. ते ब्राह्मणांविरुद्ध नव्हते, पण लोकांच्या डोक्यात जो ब्राह्मणवाद होता जो आजही आहे, याने सर्वाधिक हानी होत आहे. यात ब्राह्मणांचा काही दोष नाही. ब्राह्मण यांच्यात पिसले जातात कारण नसताना विचारांना वाईटपणा येतो. येथे मोठे मोठे पुरोगामी विचारधारा बाळगणारे आणि त्यांना पुढे नेणारे ब्राह्मण होते हेही मला समाजाला सांगायचे आहे, असेही आव्हाड म्हणाले. या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर जोरदार कार्यकर्त्यांनी निदर्शने करत ठिय्या आंदोलन केले व जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त केला. महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे, तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. हिंदू संस्कृती आणि परंपरा जतन करणारा भारतीय नववर्ष स्वागताचा सोहळा साजरा करण्यासाठी ठाण्यातील श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासासह शहरातील अन्य सार्वजनिक मंडळी सज्ज झाली आहेत. श्री कोपिनेश्वर मंदिर न्यास या संस्थेची स्वागत यात्रा 22 मार्च रोजी 7:00 शहरातून निघणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रतिवर्षीनुसार स्वागत यात्रेत पहिल्यापासून सहभागी होणार आहेत. यावर्षी स्वागत अध्यक्ष म्हणून ज्युपिटर हॉस्पिटलचे स्पाईन सर्जन डॉक्टर विनोद इंगळीकर लाभले आहेत. यासह विशेष सन्माननीय अतिथी म्हणून पद्मविभूषण पंडिता डॉक्टर एन राजम उपस्थित राहणार आहेत, असे नासाच्या कार्यवाहक डॉक्टर सौ अश्विनी बापट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंब्रा पोलिसांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मोठ्या शिताफीने अटक केली आहे आणि त्याच्याकडून 2,51,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामध्ये ठाणे येथील खर्डी येथे राहणाऱ्या कमलेश रामानंद गुप्ता वय 33 वर्ष ओला चालक याला ऑनलाईन सट्टा खेळण्याचा नाद होता, त्यामुळे तो कर्जबाजारी झाला. ते कर्ज फेडण्यासाठी त्याने महिलेच्या गळ्यातील चेन चोरण्यास सुरुवात केली. यासाठी जास्त प्रतिकार न करता येणाऱ्या वृद्ध महिलांना टार्गेट करत होता. यासाठी तो चोरीची बाईक वापरून वृद्ध महिलांना हिरून ठेवत असे व ती महिला राहत्या इमारतीमध्ये जिन्यामध्ये घरी असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचून पळून जात असे. पोलीस उपायुक्त गणेश गावडे, सहाय्यक आयुक्त विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन बी कोलटकर, पोलीस निरीक्षक संजय पवार, बाबासाहेब निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके, कृपाली बोरसे, संतोष उगल मुगले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र किंगरे व कर्मचाऱ्यांनी CCTV तपासात आरोपीला अटक केली आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका.
धन्यवाद।